खरं तर छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना साथ हा संदेश घेऊन खरं तर आपण सगळेजण महाराष्ट्रात काम करतो महापुरुषांच्या विचारधारेवर काम करतो आणि महापुरुषांची विचारधारा एवढी मोठी असते एवढी सक्षम असते की ती विचारधारा कधीच कुणासमोर नतमस्तक होत नाही आणि त्यांचे कार्यकर्ते तर अजिबात नाहीच आणि ती विचारधारा प्रमाण मानून ज्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त परिवर्तनवादी चळवळ जर कुठं सक्षम झाली असेल जर कुठं काम करत असेल तर ती याच मराठवाड्यात त्याच मराठवाड्याच्या दिशेने आपण चाललो मग तो उस्मानाबाद जिल्हा असेल क्रांतिकारी विचारांच्या तरुणांची फौज फळी ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असेल किंवा इतर विचारधारेच्या सुद्धा असेल जी पुरोगामी आणि परिवर्तनाची भाषा बोलते तसेच कार्यकर्ते आक्रमकपणे बीडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील लातूरमध्ये पाहायला मिळतील लातूरमध्ये आपण 25-26 तारखेला जाणारच आहोत आणि हिंगोली परभणी असेल हा सगळा कार्यकर्त्यांचा म्हणजे इव्हन शिवसेना सुद्धा ज्या ताकदीनं मोठी झाली तो हाच मराठवाडा मित्रांनो जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे पुण्यातून निघालो होतो सकाळीच आणि सोलापूर जिल्ह्यात आहे सोलापूरमधून आता सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन जगताप साहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अचानक भेटलो त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची भेट सुद्धा त्या भागातून चाललो तर घेणं अपेक्षित असताना व त्यांनी सन्मान केला राहवला नाही आणि तुम्हाला सुद्धा वेगळा चेहरा चला बाबा फेटा घातलाय तर तुम्हालाही दाखवता यावं म्हणून हा लाईव्ह करण्याचा प्रपंच आणि आपले कार्यकर्ते विचारधारा आपण भूमिका नेहमी रोज मांडत असतो आणि त्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी आणि भेटले नाही तर तेही योग्य नसतं म्हणून या सगळ्या प्रपंचामध्ये आपण सगळ्यांशी संवाद साधणं गरजेचं असतं म्हणून त्यांना भेटलो आणि आता निघालो आता कमीत कमी 4-5 दिवस मराठवाड्यामध्ये आहे धाराशिव अर्थात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उद्या आज उद्या कळंब मध्ये असेल त्याच्यानंतर बीडला जाणार आहे कळंब मध्ये कार्यक्रम आहे बीडमध्ये कार्यक्रम आहे आणि शेतामध्ये वगैरे जाऊन नंतर परत उस्मानाबादला म्हणजे अर्थात धाराशिव मध्ये येऊन परवाच्या दिवशी परभणीला संभाजी ब्रिगेडचीच बैठक आहे आणि ती बैठक करून मराठा सेवा संघाचं जे अधिवेशन आहे त्याला सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अहो महाराष्ट्र सोडा देशाच्या कानाकोपऱ्यातून बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या अधिवेशनाला सुद्धा उपस्थित राहणार आहेत विचारांनी तयार झालेले वैचारिक चळवळीतले विचारधारेला सर्वोच्च मानणारे कार्यकर्ते जर भेटणार असतील भेटतील तर तो कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचा फार मोठा तो सन्मान असतो आणि त्या माणसांना भेटलं पाहिजे मित्रांनो खरं तर कार्यकर्त्यांचं प्रेम कार्यकर्त्यांची चळवळ कार्यकर्त्यांची विचारधारा ज्या मराठवाड्यातून बोलतोय त्या मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या उस्मानाबाद असेल बीड असेल लातूर असेल किंवा कुठल्याच भागामध्ये आलेले नाहीत
पण छत्रपती शिवाजी महाराजांवर एकतर्फी प्रेम करणारे लाखो करोडो कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर सगळे एकत्र येतात एवढी ताकद आहे मराठवाड्यामध्ये. आपण पश्चिम महाराष्ट्रात असतो, पुण्यात असतो किंवा त्या भागात काम करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ती. परंतु इतर महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या खास करून कानाकोपऱ्यात हे सगळे शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या रूपाने येईल त्यावेळेस मला असं वाटतं खूप काही चांगलं होईल आणि ते व्हावं अशी अपेक्षा आहे. बाकी काय हरकत नाही, चार पाच दिवस मराठवाड्यात असल्यामुळे मराठवाड्यातूनच आपल्याशी संवाद साधो. हा मराठवाडा तसा क्रांतिकारी विचारांचा कार्यकर्त्यांचा जरी असला तरी रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहताय तशी ती वाईटच आहे. सध्या कामं सुरू आहेतच, विकास होईल, परंतु महाराष्ट्राने या देशाला जी दोन महान रत्न दिली होती ती सन्माननीय स्मृतिशेष विलासराव देशमुख साहेब आणि स्मृतिशेष गोपीनाथ मुंडे साहेब. खरं तर ही माणसं गेली आणि महाराष्ट्र परत एकदा पोरका झाला. नेता म्हणावा असा एकही माणूस उरलेला नाही आणि जे आहेत ते खंडीभर स्वतःची सत्ता संपत्ती सांभाळणारे आणि त्याचं रक्षण करणारे आहेत. हे मी याच रस्त्यावर का सांगतोय की मराठवाड्याची अवस्था ज्या दिवशी मराठवाडा सुधारेल, मराठवाडा याच संयुक्त महाराष्ट्रामध्ये स्वतःचं काहीतरी चांगलं करेल, महाराष्ट्राच्या रूपाने येईल त्यावेळेस मला असं वाटतं खूप काही चांगलं होईल आणि ते व्हावं अशी अपेक्षा आहे. बाकी काय हरकत नाही, चार पाच दिवस मराठवाड्यात असल्यामुळे मराठवाड्यातूनच आपल्याशी संवाद साधो. मित्रांनो, खरं तर कार्यकर्त्यांचं प्रेम, कार्यकर्त्यांची चळवळ, कार्यकर्त्यांची विचारधारा ज्या मराठवाड्यातून बोलतोय त्या मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ह्या उस्मानाबाद असेल, बीड असेल, लातूर असेल किंवा कुठल्याच भागामध्ये आलेले नाहीत, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर एकतर्फी प्रेम करणारे लाखो करोडो कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर सगळे एकत्र येतात एवढी ताकद आहे मराठवाड्यामध्ये. आपण पश्चिम महाराष्ट्रात असतो, पुण्यात असतो किंवा त्या भागात काम करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे ती. परंतु इतर महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या खास करून कानाकोपऱ्यात हे सगळे शिवाजी महाराज पुतळ्यात पाहणारे, शिवाजी महाराज